दस। क्या है दिसत नहीं गाना? एक तो मैनर्स नहीं तुझे कड़े। क्लास बायोजी बोलवता है। आला है ऐकू मला। नहीं तुला परत परत सांगावं लागतं ना, एकदा सांगून कळत नाही। काय काय म्हणालीस तू? तेच मी सांगते, एकदा सांगून कळत नाही परत परत सांगावं लागतं। आवरून घे नीट। कचरा साफ केला नाही का? करा, मला स्वच्छ लागते रूम। आणि हे आणायला आलो होतो, कांदा बटाट्याचं मोठं पोत उचललं ना, कंबर दुखतीये जरा। विलास। हाँ आलो जी। हे तेवढं हाँ आ ऐक, विलासला तर जिंकूनच घेतलंस तू, म्हणून तर मागणी घालायला आले होते मी तुला। नेमकी तुझीच बहीण माझी सून म्हणून यावी मला कधीच वाटलं नव्हतं। तिला तर सगळं ठाऊक होतं ना, विलासचं तुझ्यावर प्रेम आहे ठाऊक होतं, तुझंही त्याच्यावर मनापासून प्रेम आहे, आम्ही तुला त्यासाठी मागणी घालायला आलो होतो। मग हे सगळं ठाऊक असताना तिने लग्नाला होकार का दिला? वैवाद्य तर म्हणतात की विलास माझ्यावर प्रेम आहे, मग त्याने तिला देवळात उचलून घ्यायची काय गरज होती? आणि राधा तरी का लग्नाला तिने होकार दिला? या एरवी तत्वांसाठी एवढी भांडायची आणि 5 मिनिटात विलासच्या गळ्यात माळ घालून मोकळी झाली। असं तर नाही ना राधाला आधीपासूनच विलास आवडायचा आणि म्हणून ती माझ्या आणि विलासच्या प्रेमाला सतत विरोध करायची? नाही, विलास फक्त माझाच आहे आणि मी त्याला दुसऱ्या कुणाबरोबरही बघू शकत नाही, अगदी राधा बरोबर सुद्धा। आजी बोलवलंस? आजी काय झालं? इतकी परखी झाले का रे मी तुला? आजी लग्न काय झालं तुझं? गोष्टी लपवायला लागलास माझ्यापासून।
आता मी तुला जवळशी वाटत नाही. आजी असं का बोलतेस? मी काय लपवलं? राधाला उचलून घेतलास ना. आजी मला कळतंय रे विलास, पण आल्या आल्या मला विश्वासात घेऊन सांगायचंस ना. अरे बाळा, मी जे प्रायश्चित बोलले ना ते आपल्या घरच्या सगळ्यांसाठी बोलले. राधा चुकली, पण कोप होणार देवीचा तो आपल्या सगळ्यांवर होणार, राधावर एकटीवर नाही होणार. म्हणून मी ते प्रायश्चित सांगितले ना. मी तिला चार चार वेळा विचारलं की नाही की बाई ग तुला पायाला जखमा झाल्यात, ह्या अशा पायाने तुला जाता येईल का? ती काय म्हणाली, मीच जाते मीच जाते. तू सुद्धा होतास की नाही तिथे? तुझ्या समोरच झालं की नाही हे सगळं? मी तयार होते जायला, खरंच तयार होते. पण मला काय वाटलं तिची चूक झाली. तिलाही वाटत असणार की आपणच प्रायश्चित घ्यावं म्हणून. म्हणून मी म्हणलं जा हो, माझ्या मुला लेकरांसाठी अनवाणी पायाने मी गाय वाटेनं जायला कधी तयार आहे असं तसं तर आहे. चुकलंच माझ. आजी तुझं नाही माझं चुकलंय. मी तुला सांगायला हवं होतं की मी तिला उचलून घेतलं म्हणून. अरे वाटणारच तुला, खरंच वाटणार. किती जखमा झाल्या तरी तुझ्या पायाला, वेदना मला होत होत्या रे. काय ना, जसा तू मला प्रिय आहेस तशी तीही मला प्रिय आहे. जी मला वाटलं तुला आवडणार नाही मी असं राधाला उचलून घेतलेलं म्हणून. असं का बोलतोयस? आता बायको आहे अरे तुझी ती. असली तरी माझं तिच्यावर प्रेम नाहीये माहितीये ना तुला आजी. अरे हो, पण आता प्रयत्न कर. आता तुझी बायको आहे ती. मला माहितीये राधा कधीही तुझ्या मनात भरलेली नव्हती. तुझ्या मनात कायम निलास होती. पण तिची अब्रू वाचावी म्हणून आपण केलं ना हे सगळं. पण आपण राधाची अब्रू वाचावी म्हणून हे सगळं केलं की नाही? केलं की नाही? आता पदरी पडलंच आहे, पवित्र मानून घेऊयात आपण ते. असो, हे बघ विलास, आता तू तिला उचलून घेतल्यामुळे प्रायश्चित्त झालंच नाहीये. आता ते पूर्ण करायला मलाच अनवाणी चालत जायला हवंय. चला. आजी मी नाही जाऊ देणार तुला. हे बघ, दोन दिवसांनी वाटलंस त्या राधाला जाऊ दे पुन्हा. किती रे धडपडतोयस घरच्यांसाठी. देवीचा कोप होऊ नये म्हणून धडपडतोयस बापडा. अरे जाईन मी. नाही नाही आजी, आपण गुरुजींना विचारूया ना. काही शांत वगैरे करायची असेल तर ती करून घेऊया. हा असं म्हणतोयस का? विचारते मी, सांगते मी त्यांना. देवीला साकडच घालते मी आता की राधाला क्षमा कर बाई. आणि सगळ्यांच्या वतीने जे भोग असतील ना ते माझ्या वाट्याला येऊ दे. माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव. आजी सॉरी, मी तिला उचलून घेतल्यामुळे प्रायश्चित्त पूर्ण नाही झालं. पण परत नाही होणार असं, खरंच नाही होणार. तू जे काही सांगशील ना त्या सगळ्या सूचना मी ती काटेकोरपणे पाळेल नेहमी. मग काही वाटेल ते झालं तरी चालेल. Thank you.
वाहिनी तुम्हाला हे सगळं माझ्यामुळे करावं लागतंय ना? अगं नाही गो बाय, असा नाही तसा, काम तर करूचीच पडतात मा, मग करते मी, तू किती वाईट वाटून घेतस? अहो पण तुम्हाला हे सगळं करावं लागतंय ते फक्त माझ्यामुळे ना, त्यात मी तुम्हाला मदतही करू शकत नाही. जर मी तुम्हाला मदत केली तर त्याचे काय परिणाम होतील ना हे चांगलंच ठाऊक आहे मला, आणि त्याच गोष्टीचा खूप राग येतोय मला. असा अन्याय मुकाट्याने सहन करणं ना खूप जड जात आहे मला. आता उतावीळ होऊन बलत असेल तर करून घ्यावा नको बाय. मी काय सांगतोय तर ऐक, पिंजऱ्यातल्या पारव्यान किती उजोरात भरारी मारली ना, तरी ती पिंजऱ्याच्या भिंतीकच जाऊन आदळतली, या विसरा नको. हो हे लक्षात ठेवायचंय मला, निदान सध्या तरी. पण वहिनी निदान मला तुमची नीट माफी तरी मागू द्या. अको कित्या गोपा केला तुका माफ, झाला समाधान? वच आता, तुका हायसर माझ्याशी बोलताना कोणी बघलंय मा तर त्यांका वाटतला तू मका मदत करता. पण एक दिवस असा येईल ना. राधा कपराव आता काय बोला नको, वच बघू तू. खराच अंशीत तू दिस राधा, का तुझी पण पंखा? नीला नीला अगं काय आहे, किती पसारा घातलायस? हल्ली बघते तुझा लहरीपणा जरा जास्तच वाढलाय. अगं राधा असताना किती टापटी पसायची खोली, अगदी सगळ्या वस्तू जागच्या जागी, तुझ्या वस्तू सुद्धा आईत्या हातात आणून द्यायची तुझ्या, आणि वर घरकामात मदत करायची ती वेगळंच. ए आई प्लीज ग, तुझे राधा पुराण बंद कर. पुराण? पुराण वाटतंय तुला हे सगळं? अगं एकमेकींच्या गळ्यात गळे घालत फिरत असायच्या तुम्ही, आणि आता काय झालंय तुला? काय ग सारखं इरिटेट करतेस, सारखं आपलं राधा 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 राधा. आणि प्लीज तुम्ही सारखं मला आणि तिला कम्पेअर करू नका. हे बघ अजिबात कम्पेअर करत नाहीये मी, पण बघतीयस ना राधाचं लग्न झाल्यावर कशी जबाबदारीने वागतीये ती. उद्या तुझंही लग्न होणार आहे, सासरी जायचंय तुला, सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, खूप जबाबदारीने वागावं लागतं तिकडे, माहितीये? विलास जर माझा नवरा असता ना तर मीही केलं असतं, त्यात काय एवढं कौतुक आहे? तोंड सांभाळून बोल नीला. का म्हणू, कधी कोणी परवा केली माझी? माझा नवरा होणार होता तो, आणि माझा नवरा व्हायची इच्छाही होती त्याची, पण प्रत्येक वेळी राधा मध्ये आली. बयो अच्छी रीतर मागणी घालायला आल्या होत्या. कुणाला? मलाच ना. पण राधानी असा तमाशा घातला. पण मला आत्ता कळतंय, राधाला आधीपासूनच विलास मध्ये इंटरेस्ट होता, आणि म्हणून तिने प्रत्येक वेळी आम्हाला लांब ठेवलं. जे माझ्या हक्काच होत ना ते तिने हिसकावून घेतलंय. आई नीला वैष्णवी, काय चाललंय? बघितलं कसं बोलते ही वहिनी, शोभते हिला हे? वेळी तिला गप्प नाही बसवलं ना तर अनर्थ करेल ही मुलगी. मग बसव ना गप्प. मारणार होतीस ना? मार ना. आई मी खरं तेच बोलतीये, माझ्या हक्काचा तिने हिसकावून घेतलाय अगदी पहिली संधी मिळता क्षणी. विलास तर माझ्यावर प्रेम आहे, आणि ते मी त्याला कधीच विसरू देणार नाही. प्रत्येक वेळी राधा राधा राधा.
नीला वहिनी बघितलं कसा जळता निखारा मनात ठेवून वागते ही मुलगी ही जर अशीच वागत राहिली ना तर हळूहळू सगळंच जळत जाईल ते काय नाही कठोर निर्णय घ्यावा लागेल आपल्याला हिच्या बाबतीत राधाच्या एका निर्णयाने सगळंच विस्कटून गेलंय सुलेखा वहिनींना निदान या खोलीची तरी साफसफाई नाही करावी लागणार कणभर का होईना तेवढाच भार हलका राधा काम केल्याशिवाय चैनच पडत नाही तुला कशाला एवढी सगळी आवरावर करायची सुलेखा म्हटली होती ना कि मी अख्खा वाडा धुवून पुसून साफ करते म्हणून ती येतेच आहे ना तुझी खोली आवरायला येते ती बस बघू तू दुखतोय ना पाय तुझा सुद्धा बस विलास जरा खुर्ची दे बेळा बघू बाय बघू मला तुझं अय ग काय झालंय हे सगळं हा विलास तुझ्या कपाटामधली औषधाची पेटी घेऊन येशील जरा नाही नको मी करेन त्यानंतर काय रे तू तिचं ऐकणार आहेस का माझं ऐकणार आहेस जा हो बाईबाजी ते मी करीन जरा पायवर घे तुझा हो खरंच नको काय सांगते मी तुला अहो नको खरंच नको हे म्हंटल ना सावकाश तू खेळ सावकाश हा हे बघ लहान मुलांनी कात्रीशी खेळायचं नसतं हात बाजूला काढ दुखणार नाही बाळा तुला सावकाश करते मी काय झालंय ग हे सगळं असं त्या तिघींच्या हाताला मांजा काचला होता ना तेव्हा त्यांच्या हाताला तेल मीच लावून दिलं होतं की नाही हा माझी सगळ्यात लाडकी नातसून आहेस तू तुझी काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार सावकाश करते मी बांधते ते हे बघ तू माझ्यासाठी एवढं धडपडत जाऊन तो नवस फेडून आलीस आलीस की नाही मला सांग तुझ्यासाठी मी एवढं नाही का करू शकत तुझी आई असती काकू असती केलंच असतं की नाही त्यांनी ते सगळं हा करू दे मला गाठ आपण जेव्हा मारतो ना ग
तेव्हा ती जखमेवर मारायची नसते हा कधी, इकडे या बाजूला मारायची असते. सावकाश चल, सांभाळशील जपशील स्वतःला. विलास, तिची काळजी घेशील, तिला काम करू देणार नाहीस, तिला जप. हा बास बास, स्वतःच स्वतःला सावरायला शिक, तेच खरं. कशाला आपल्याला नवऱ्याचा आधार हवा आहे? हा त्यांनी जरी हात पुढे केला तरी आपण आपल्याला सावरायला हवं. जप स्वतःला. स्टार प्रवाह वरील व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.